नमस्कार मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओ नंतर आपण पुढचा व्हिडिओ दहावी मराठी आणि दहावी सेमीवाल्यासाठी आणलेलो आहोत. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण एन नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि पदत नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या ह्या तीन पॉईंट आपण पाहिलेलो होतो. त्या सगळ्यांची बेरीज केलो, त्यात फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला कुठं शिकल्या ह्या ग्रंथाला यूज होणार आहे. तो कसा यूज करतात, काय करतात, हे या ग्रंथ तुम्हाला समजेल. ओके, त्यानंतर बघा 3.3 मधला पहिला क्वेश्चन जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. इथला जो परीक्षेला दरवर्षी सलग आलेला आहे, त्यामुळे त्या ग्रंथाकडे अतिशय जास्त लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गणित काय सोडवून दिलेलं उदाहरण पान नंबर 71 वरच आहे. तर क्वेश्चन बघा काय दिले, थोडं थोडं एक एक गोष्टी एक्सप्लेन जातो. एकदा तुम्हाला कळलं की बाकीचे पुढची जी सर्व गणित आहे तुम्हाला ती आपोआप व्यवस्थित लक्षात येत जातील. बघा काय केले, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर फ्रॉम 1 to 150. म्हणजे काय, 1 ते 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज त्यांनी काढायला आपल्याला सांगितलेली आहे. बघा एक एक गोष्ट सोडवत जाऊ आणि एक एक गोष्ट एक्सप्लेन करत जाऊ. म्हणजे काय ना, आता आपल्याला आपल्याला माहित पाहिजे काय 1 ते 150 पर्यंतच्या विषम संख्या. सेमी काय घेणार, 1 to 150 odd natural number. हे आपल्याला लिहायचं आहे. काय म्हणजे गरज आम्ही बघा, 1 to 150 म्हणजे 1 ते 150 पर्यंतचे विषम संख्या. सगळ्यात आपल्याला माहित आहे बेरीज आपण नंतर करू, परंतु विषम संख्या माहित पाहिजे. म्हणजे ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे ते पर्यंत आपल्याला माहिती पाहिजे कुठल्या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. बरोबर, आता एक संख्या काय सांगा, 1, 3, 5, 7, 9. बरोबर, ह्या सगळ्या विषम संख्या आहे. पहिली काय, 1, 3, 5, 7, 9, शेवटी किती आहे, 150 आहे. बरोबर, 150 असेल तर 150 काय आहे, ऑड नंबर आहे का, विषम संख्या आहे का, नाही. त्याच्या आठ संख्या घ्यायच्या, आठ संख्या काय नंबर 149 का घेतली, कारण की 149 ही संख्या विषम आहे. म्हणजे काय, ते ऑड नंबर आहे, परंतु आपण संख्या कुठल्या इथे काढल्या. बरोबर आहे का. ओके, आता पहिल्यांदा तयार करावं लागतंय, हे गणितच महत्वाचे आहे. आता काय केलं बघा, पहिल्यांदा मी 1 ते 150 म्हणजे संख्या फक्त लिहिली. बरोबर का, पहिल्यांदा लिहिलेलं. आता काय करायचं आहे, त्यांनी काय सांगितलं, संख्याची बेरीज करा. बेरीज करा म्हणजे काय असतं, 1 अधिक 3, 3 अधिक 5 बरोबर असं, 1 अधिक 3, 3 अधिक 5, 5 अधिक 7 या सगळ्यांची बेरीज आपल्याला करत जायचं आहे. मी सांगायला सांगितलं होतं. बरोबर का, आता ती बेरीज करण्यासाठी आपल्याला इकडची या डॉट डॉट संख्या माहित आहेत का, त्या डॉट डॉट मध्ये ज्या संख्या आहेत त्या आपल्याला माहीत आहेत का, किती आहे, नाही ना. म्हणून सगळं ते परत करत बसण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये आत पर्यंत संख्या किती आहे, म्हणजे किती टर्म आहेत, हाऊ मच नंबर्स आर देअर इन 1 to 149 पर्यंत ते आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजे आपण काय करणार, त्याच्यामध्ये पदे आहे म्हणजे काय करणार, टर्म काढावे. म्हणजे मी काय करणार, ए बरोबर किती आहे, 1. बरोबर, डी बरोबर, सूत्र काय, 1 2 वजा 3 वर, डी म्हणजे किती येणार, 3 वजा 1, किती, 3 1 3 2 3 3 4 असं लिहितो आपण. बरोबर ना, आणि टी एन किती आहे, 149 म्हणजे लास्ट टर्म जे आहे. आता सूत्र आहे आपल्याकडे टी एन बरोबर किती आहे, 1 अधिक n वजा 1 डी. ही दोन टर्म काढायला येते, किती टी एन बरोबर 149. बरोबर, आता 1 किती आहे, 1 अधिक n किती आहे, n काढायचा आहे, वजा 1 किती आहे बघा,
दोन गुणिले ए सहा अधिक एन वजा
एक एन दिला सत्तावीस वजा एक डी बी आता कुछ सोडवाये सत्तावीस सत्तावीस छेद दोन सहा गुणिले दोन बारा अधिक सव्वीस गुणिले तीन बरोबर सत्तावीस छेद दोन देना बारा अधिक सव्वीस अठ्याहत्तर ज्याला किती ते परत सत्तावीस छेद दोन गुणिले नव्वद बरोबर बेचे बे देना पंचेचाळीस सत्तावीस गुणिले पंचेचाळीस बरोबर का या सत्तावीस त्याच्यामध्ये गुणाकार आहे की तुम्हाला दिलेलं आहे का बारा पंधरा असं काहीतरी त्याचा गुणाकार येतोय आपण करून पाहूया त्याला बघतो व्हिडिओ चालू आहे का आहे ओके आता काय सत्तावीस गुणिले पंचेचाळीस मला करायचं आहे सत्तावीस गुणिले पंचेचाळीस ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करता यायला पाहिजे बघा साधा पाचा पस्तीस पस्तीस पाच हजार आले तीन पाच दहा तीन तेरा दहा शून्य सातशे अठ्ठावीस अशी आठ हजार आले दोन सहा दोन आठ आकडे दोन सहा पाच आणि पाच शून्य पाच आणि अकरा हे अच्छा हे दोन गुणाकार किती आला त्याचा बारा पंधरा म्हणजे या सत्तावीस बरोबर बारा पंधरा बरोबर का बरोबर त्या पद्धतीने सोडवायचं आहे तर कुठं कुठं बॉक्स केले बघा त्यांनी तिथे मी बॉक्स करत जातो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार बरोबर केले परत बघा किंमत टाकली ती तर त्याला बॉक्स टाकले त्यानंतर तिथं ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे हा गुणाकार जो आहे तो इथला शेवटी जो आहे त्याला पण देण्यात केलेले आहे ओके त्या पद्धतीने लिहायचं आहे तर पूर्णाकार उत्तर लिहा काय सांगितलं होतं बघा तिने एक ते एकशे पन्नास पर्यंतच्या असं लिहा एक ते एकशे पन्नास पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज पाच हजार सहाशे पंचवीस आहे सेमीवर काय येणार वन टू वन टू वन अँड टू ऑड नॅचरल नंबर्स सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स वन टू वन हंड्रेड फिफ्टी आर फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह ओके चलते आपल्याला चलते का आणखी आपण तो पुढचा जो गणित आहे तो होणार नाही कारण की त्यासाठी परत तो व्हिडिओ काढावी मोठा होईल तो जो गणित आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन ओके पुस्तक म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन व्हायला नको ओके बघा चुकून दिलेले उदाहरण घेतलंय अतिशय महत्वाचं आहे तीन पॉइंट तीन मधलं बघा तिसरं गणित आहे बघा सेम क्वेश्चन आहे एक ते एकशे पन्नास सांगितलं एकशे त्यामध्ये एक ते तीनशे पन्नास आहे अतिशय महत्वाचा देखील गेल्या शिक्षण बोर्डाला आलेलं होतं त्याने कन्फ्युजन आहे दोन वर्ड मध्ये फरक असतो तो कन्फ्युजन कसा दूर करायचा काय करायचा तो पुढच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगेल बरोबर गणित आलेले आहे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहायला पाहिजे व्यवस्थित लिहा टॉपिक सर आणि मोठे सर आपले तुमचे आदरणीय सर आहेत त्यांच्या ज्या सूचना आहेत लवकरात लवकर फॉलो करत चला आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही शंका कुशंका असतील तर मला ते नक्की विचारा तुम्ही सगळे संख्येचं निरसन केलं जाईल ओके धन्यवाद.